वर्गात बसलेल्या या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे असं वाटलं तर ते साहजिकच आहे, कारण गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. नागपूर विभागांतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांमध्ये 57 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. त्यात 26,080 जागा आहेत. मागच्या वर्षी 11,831 जागा रिक्त होत्या. यावर्षीही तेवढ्याच जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात 1,60,000 जागा असून त्यापैकी 40,000 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये 25,000 इंटेक आहे आणि त्या अनुषंगाने यावेळेला जवळजवळ 17,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मतलब नोंदणी करून कन्फर्म केलेलं आहे. आता 17,000 पूर्णतः प्रवेश घेणार नाहीत, तर नॅचरली काहीतरी 8 ते 10,000 सीट्स ह्या रिक्त राहण्याची शक्यता याही वर्षी डिग्रीला आहे, आपल्याला मान्य करावंच लागेल. हीच परिस्थिती जवळजवळ डिप्लोमासाठी पण आहे असं मला वाटतं. तर आता ही आपल्याला नाकारून चालणार नाही, पण याच्यावर काय करते याचा मी विचार करतो आहोत. राज्यातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयं राजकारण्यांची आणि राजकीय पुढाऱ्यांची आहेत. नागपूरचा विचार केल्यास सतीश चतुर्वेदी, विजय वडेट्टीवार, राजेंद्र मुळक, सागर मेघे हे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मालक आहेत. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या तंत्रशिक्षणासंबंधी असलेल्या संस्थेनं सढळपणे महाविद्यालयं वाटली, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असा दावा स्थानिक शिक्षण सम्राटांनी केलाय. 2-3 वर्षापूर्वी AICTE फार उदार अंतःकरणाने सीट्सचे वाटप केले आणि नवीन कॉलेजेसचे वाटप केलं, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाला. राज्यातल्या सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांना या रिक्त जागांचा फटका बसतोय. गुणवत्ता हा कळीचा मुद्दा आहे, त्यामुळे येत्या काळात जे गुणवत्ता राखतील तीच कॉलेजेस टिकतील हे सत्य आहे. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.